आयुष्यामध्ये माणूस नेहमीच आनंदाच्या शोधात असतो, पण आनंदी आयुष्य नेहमीच असेल असं होत नाही। आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येत असतात। त्या परिस्थितीत दुःखाकडे दुर्लक्षित करून सुखाच्या क्षणांचा आनंद घ्यायचा असतो। पण आता तुम्ही म्हणाल, माझ्या जीवनात मला पाहिजे तसं सुख कधीच मिळत नाही, माझं स्वप्न पूर्ण कधीच होत नाही। तर या स्थितीत सुद्धा आपण काय करायचं याच्यावर सुद्धा एक उपाय आहे। तो उपाय काय हे आपण एका स्टोरीच्या माध्यमातून समजून घेऊयात। एक माणूस आपल्या जीवनाला फार कंटाळला होता, तो फार दुःखामध्ये होता। या दुःखातून बाहेर कसं पडावं हे त्याला सुचत नव्हतं। म्हणून तो या परिस्थितीवर उपाय मिळवण्यासाठी एका साधूंकडे जातो आणि साधूंना आपली समस्या सांगतो की साधूजी, मला माझ्या जीवनात सुख हवं आहे, आनंद हवा आहे, पण या उलट माझ्या जीवनात दुःखच दुःख आहे। मी विचार केला होता की मला एकदा नोकरी लागली की अगदी सेटल होईल आणि माझं जीवन सुखी होईल, पण तसं होऊ शकलं नाही, कारण नोकरीच्या ताणामध्ये मी थकून गेलो होतो। मी विचार केला होता की नोकरी मिळाल्यानंतर जेव्हा मला प्रमोशन मिळेल ना, तेव्हा आईबाबांना आणि मुलांना कुठंतरी फिरायला घेऊन जाईल, पण प्रमोशनच झालं नाही। अशा खूप साऱ्या आनंदाच्या क्षणांची मी वाट पाहिली, पण ते आनंदाचे क्षण कधीच आले नाहीत आणि मला कळत नाही की ते आनंदाचे क्षण केव्हा येणार का येणारच नाही। साधूंनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याला शेजारच्या एका बागेमध्ये घेऊन गेले। त्या बागेत फुलांच्या रांगाच रांगा होत्या। साधू बोलले, तुला जर तुझ्या जीवनात सुख कसं मिळवायचं या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आता मी सांगतो त्याप्रमाणे कर। आता तू या फुलांच्या रांगेने चालत जा आणि तुला सर्वात सुंदर, तुला आवडेल असं फूल तोडून घेऊन ये। हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जर तू एखादं फूल ओलांडून गेलास तर तुला परत ते फूल तोडण्यासाठी मागे वळता येणार नाही आणि शेवटी तुला एक फूल तर आणावंच लागेल। तो व्यक्ती साधूच्या बोलण्याप्रमाणे रांगेने चालायला लागला। तो सर्वात सुंदर फूल बघत होता। त्या बागेत तर तशी पुष्कळ सुंदर फुले होती, पण अजून पुढे याहूनही अधिक सुंदर फूल असेल असं त्यानं विचार केला आणि तो पुढे पुढे चालत गेला आणि शेवटी तो फुलाच्या रांगेच्या अगदी शेवटी पोहोचला आणि त्यानं पाहिलं की रांगेच्या शेवटी तर फक्त कोमेजलेली फुलंच राहिली आहेत। पण आता तो मागे वळू शकत नव्हता, म्हणून त्यानं त्या फुलांमधील एक कमी कोमेजलेलं असं फूल निवडलं आणि तो साधूकडे घेऊन आला आणि साधूजींना बोलला की साधूजी, रस्त्यात अनेक फुले मला आढळली, पण मी त्या फुलांकडे बघून विचार करत होतो की कदाचित याहूनही सुंदर फूल मला पुढे आढळेल, पण रांगेच्या शेवटी जातो तर काय, तिथे फक्त कोमेजलेली फुलेच उरली होती आणि मी मागे पण येऊ शकत नव्हतो, म्हणून मी या कोमेजलेल्या फुलांपैकीच एक फूल घेऊन आलो आहे। त्यावेळी साधूजी हसले आणि बोलले की मुला, तू सर्वात सुंदर फुलाच्या शोधात गेलास आणि तू चालत असताना तुला सुंदर फुले आढळली सुद्धा, पण जास्त सुंदर फुलाच्या शोधात असताना सुद्धा तुला शेवटी कोमेजलेलं फुलंच घेऊन यावं लागलं। आता ज्या बागेतून तू गेलास त्या बागेला तू स्वतःचं जीवन समज आणि त्या फुलांना जीवनातील छोट छोटे आनंद समज। तर आता तू या बागेतून जाताना सुंदर फुलाच्या शोधात होतास, म्हणजेच आपल्या जीवनात सर्वोत्तम आनंदाच्या शोधात होतास, पण शेवटी तुला काहीच मिळालं नाही तर एक कोमेजलेलं फूल म्हणजे अगदी कमी आनंद मिळाला। याचप्रमाणे माणूस सुद्धा आपल्या जीवनात छोट छोट्या आनंदांना दुर्लक्षित करतो, कारण त्याला सर्वोत्तम आनंदाची हौस असते, पण शेवटी त्याला तो आनंद मिळत नाही। म्हणून जीवनात जर सुखी व्हायचं आहे तर जीवनातील छोट छोट्या आनंदाच्या क्षणांना दुर्लक्षित करू नका, तर त्याचा आनंद घ्यायला शिका, म्हणजे जीवनात नेहमी सुखच सुख राहील आणि तुमचं पूर्ण आयुष्य सुखी होऊन जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।